नमस्कार, जय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नेमबाज मनू भाकर हिनं पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये इतिहास रचलाय. 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक आणि मिश्र प्रकारात कांस्य पदकाची कमाई मनूनं केलेली आहे. आता मनू भाकर आणखी एका पदकाला गवसणी घालण्यासाठी उतरणार आहे आणि असं जर घडलं तर भारतीय ऑलिम्पिकमध्ये एका इतिहासाची नोंद होईल. दरम्यान काय घडतंय पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये पाहूयात आजच्या जय विशेषमध्ये. तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय महिला नेमबाज मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकत 124 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक आणि मिश्र प्रकारामध्ये पदकाची कमाई केलेली आहे. दोन्ही ठिकाणी मनूने कांस्य पदकांना गवसणी घातली आहे. आता या स्पर्धेत मनू भाकर पदकाची हॅट्रिक करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण की तिसऱ्या स्पर्धेसाठी ती उतरणार आहे आणि तिसऱ्या स्पर्धेतही जर तिनं पदक कमावलं तर तिचा रेकॉर्ड कोणीही सहजासहजी तोडू शकणार नाहीये. तिसरं पदक जिंकण्यात जर यश आलं तर अशी भारतीय ऑलिम्पिक इतिहासात महारेकॉर्ड होईल आणि हा विक्रम मोडीत काढणं कोणत्याही खेळाडूसाठी सहज शक्य नसणार. भारतीय ऑलिम्पिक इतिहासामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात 1900 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताकडून नॉर्मन प्रिचर्डने 2 रजत पदकं जिंकली होती आणि त्यानंतर त्याचा रेकॉर्ड कुणीही तोडू शकलं नाही. आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मनूनं ही कामगिरी केली आहे. तब्बल 124 वर्षांचा हा रेकॉर्ड तिनं मोडीत काढत आता मनू भाकरने 2 पदकं जिंकलेली आहे. आता 124 वर्षांचा हा विक्रम मोडीत काढण्याची संधी मनू भाकरकडे आले कारण की 3 ऑगस्टला पुन्हा एकदा मनू भाकर मैदानात उतरणार आहे आणि तेव्हा तिच्याकडून आणखी एका पदकाची अपेक्षा आहे. मनू भाकर 3 ऑगस्ट रोजी 25 मीटर पिस्टल स्पर्धेत भाग घेणार आहे आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मनू भाकरची ही शेवटची स्पर्धा असेल. 2 कांस्य पदकं मिळवल्यानंतर आता मनूची नजर सुवर्ण पदकाकडे. 2 पदकं मिळवल्यानंतर मनूचा आत्मविश्वास अर्थातच दुणावलेला आहे आणि त्यामुळे भारतीयांना आणि क्रीडाप्रेमींना मनूकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. मनू भाकरनं जर 25 मीटर पिस्टल प्रकारामध्ये पदक जिंकलं तर एकाच ऑलिम्पिकमध्ये 3 पदकं जिंकणारी ती पहिलीच स्पर्धक ठरेल. तर अशी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मनू भाकर संदर्भात अधिकची माहिती पाहूयात. 22 वर्षांची मनू भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत 2 सांघिक पदकं मिळवली. नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला 9 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं मिळाली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावले. 2022 साली मनू भाकरला एशियाडचा 1 सांघिक सुवर्णपदक मिळालं. तर मनू भाकर आणि सबरजोत सिंग या जोडीनं दक्षिण कोरियाच्या ली वोन्हो आणि ओह ये जिनच्या जोडीचा 16-10 असा पराभव केला. अत्यंत चुरशीनं झालेल्या ब्रॉन्झ मेडलच्या या लढतीत दक्षिण कोरियन जोडीला पहिला राऊंड जिंकता आला होता. त्यानंतर मनू आणि सबरजोत यांनी जोरदार कमबॅक केलं. या दोघांनीही 8-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दक्षिण कोरियन जोडीनं पुन्हा एकदा प्रतिकार करत आघाडी कमी केली पण त्यांना मनू आणि सबरजोत यांना मागं टाकता आलं नाही. अखेर मनू आणि सबरजोत जोडीनं विजयी लक्ष गाठत भारताला आणखीन 1 पदक मिळवून दिलं. भारताचे या ऑलिम्पिकमधलं हे 2रं पदक आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकच्या 4 दिवसांमध्ये भारतानं 2 पदकांची कामगिरी केली आहे आणि दोन्ही पदकं शूटिंगमध्येच मिळाली आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मेडल्सची मनू भाकर ही मानकरी आहे. जगभरातील प्रमुख स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय शूटर्सकडनं ऑलिम्पिकमध्ये नेहमीच अपेक्षा असते.
भारताला ऑलिम्पिकमधील पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल सुद्धा शूटिंगमध्येच मिळालं होतं. अभिनव बिंद्रा यांना 2008 साली बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती, पण त्यानंतर लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिकनंतर भारताला आजवर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं नव्हतं. मात्र आता 12 वर्षांनी पॅरिसमध्ये भारतीय शूटर्सनी पुन्हा एकदा पदकाला गवसणी घातली आहे.